फुलंब्री येथील तहसील कार्यालयामध्ये समृद्ध गाव स्पर्धा संवाद कार्यक्रमांतर्गत आयोजित तालुकास्तरीय कार्यशाळा बुधवार रोजी संपन्न झाली. रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व पाणी फाउंडेशनचे मुख्य मार्गदर्शक डॉक्टर अविनाश पोळे यांच्या मार्गदर्शनाखाली फुलंब्री आणि वैजापूर येथे समृद्ध गाव स्पर्धा संवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमांतर्गत फुलंब्री तहसील कार्यालय येथे तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न झाली. प्रादेशिक समन्वयक प्रल्हाद आरसूळ यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं. प्रास्ताविकामध्ये समृद्ध गाव स्पर्धेचं स्वरूप आणि समृद्ध गाव स्पर्धा टप्पा क्रमांक एक बाबत माहिती दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हा परिषद सदस्य अनुराधा चव्हाण यांनी समृद्ध गाव स्पर्धेतील गावांनी हिरिहिरीने भाग घेऊन गावांना पाणी फाउंडेशनने दिलेल्या ज्ञानाचं समृद्ध करून तालुक्यात हिवरे बाजारप्रमाणे गावे उभी करावी यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचंही आश्वासन चव्हाण यांनी दिलं. कार्यशाळेला पाणी फाउंडेशनचे प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर अविनाश पोळ यांचं मार्गदर्शन लाभलं. त्यांनी मार्गदर्शन करत असताना घटकनिहाय साध्या सोप्या शब्दामध्ये माहिती दिली. त्यानंतर जलव्यवस्थापनाचे महत्त्व सांगितलं. शेतकरी स्वतःच जलव्यवस्थापन कसे करू शकतात त्याबाबतीत अतिशय सोप्या भाषेत उपस्थितांना मार्गदर्शन केलं. संपूर्ण गावाचं जलव्यवस्थापन करत असताना पाणी फाउंडेशन कशाप्रकारे ज्ञानाची मदत करेल हेही डॉक्टरांनी सांगितलं. याप्रसंगी स्पर्धेतील गावांनी पाठविलेल्या माहितीच्या आधारे गावाचे रिपोर्ट पाणी फाउंडेशनने गावांना पाठवले. आपल्या गावाचा रिपोर्ट आपल्याला काय सांगतो हे डॉक्टरांनी उपस्थित 24 गावातील सरपंच सदस्य व गावकऱ्यांना. समृद्ध गाव ही एक स्पर्धा फक्त शेतकरी भूमिहीन महिला बचत गट आणि गावकऱ्यांसाठी मर्यादित न राहता गावाचा निसर्ग कीटक पशुपक्षी प्राणी यांच्यासाठीही खूप महत्त्वपूर्ण आहे. वॉटर कप स्पर्धा आणि समृद्ध गाव स्पर्धामधील अनेक अनुभव उपस्थितांसमोर त्यांनी विशद केले. वृत्तप्रतिनिधी नंदकुमार हापत फुलंब्री.